महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद आता महाराष्ट्राला नवा नाही आहे, मात्र हा वाद आता एका नव्या कारणानं पेटला आहे. शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या गंभीर टीकेमुळं आणि आरोपांमुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. तुम्हाला आठवत असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादीत साताऱ्यातील शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्यामुळं हा वाद पेटलेला आहे. रयत शिक्षण संस्थेवरून महेश शिंदेंनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी याच मुद्द्यावरून महेश शिंदेंना मोठा इशारा दिला होता. हा इशारा होता थेट महेश शिंदेंचं राजकारण संपण्याचा. आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्यानं महेश शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय. आणि ते बडे नेते आहेत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाडांनी आता महेश शिंदेंना नेमका काय इशारा दिलाय, नेमकं काय म्हटलंय आणि हे प्रकरण कुठवर आलंय जाणून घेऊया. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. तर झालंय असं की रयत शिक्षण संस्थेवरून शिवसेनेचे महेश शिंदे यांनी शरद पवारांवर अत्यंत टोकाची टीका केली आहे, ज्यामुळे राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया आल्यात. जनतेचा विचार करून आता शरद पवार साहेब रयतचं अध्यक्षपद सोडतील असा खोचक टोला जो आहे असं वक्तव्य जे आहे ते महेश शिंदे यांनी केलं आणि आता त्यांच्या या टीकेला थेट प्रत्युत्तर दिलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी. तुम्ही उंचीनं किती मोठे आहात याच्याशी काही देणं घेणं नाही, फक्त तुमचा मेंदू कुठे आहे ते एकदा तपासून पहा, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्यावर केली आहे. जितेंद्र आव्हाड आपली ही प्रतिक्रिया देताना नेमकं काय म्हणाले आहेत पाहूया. पवारसाहेबांवरती वैयक्तिक टीका करण्यात काही जण आपण खूप कर्तृत्ववान आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. एकतर अशा बातम्यांमुळे टी व्हीवर चमकायला मिळतं आणि वृत्तपत्रामध्येही नावं यायला सुरुवात होते. म्हणजे कुठल्या गावातला कोण महेश शिंदे, त्यांची गौरीशंकर नावाची शिक्षण संस्था आहे, त्यांचे मामस गौ का मामे भाऊ आहेत मदन जगतात, त्यांच्याबरोबर 50% त्यांची पार्टनरशिप. काय झालं या शिक्षण संस्थेमध्ये? क्लार्कचा पगार नाही, प्रोफेसरचा पगार नाही, विद्यार्थ्यांच्या फीचं काय त्याचा आता पता नाही. तुम्ही घेतलेला साखर कारखान्याचं काय झालं? शिक्षण संस्था चालवायला अक्कल लागते, अक्कल. तुम्ही शरद पवार साहेबांच्या उंचीपेक्षा फक्त 2 इंच छोटे आहात असं तुम्ही तुमच्या काय ते वक्तव्यामध्ये म्हटलंय. शरद पवार उंचीमुळे ओळखले जात नाहीत, त्यांच्या कर्तृत्वामुळे ओळखले जातात. रयत शिक्षण संस्था ज्या उद्देशाने बनवलेली होती बहुजनांच्या हितासाठी, त्याचा ज्या पद्धतीने फैलाव झाला त्या पद्धतीने त्याची पळमळ गाव खेड्यापर्यंत पसरली, त्याच्यामागे फक्त पवार साहेब. तेव्हा ज्या माणसाबद्दल आपण बोलतो आहोत त्याच्यासमोर आपलं कर्तृत्व किती आहे हे कधीतरी तपासा. बोलायला म्हणून तुम्ही खूप बोलू शकता, बोलायला तुम्हाला कोण अडवणार? तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. स्वतःची लाज स्वतःच्या हाताने घालू लागला. मी उंचीने किती आहात याबद्दल माझा प्रश्न नाही, फक्त तुमचा मेंदू कुठे आहे तेवढा तपासून पाहिजे. तर बरोबर, तर आपण पाहिलं की आव्हाडांनी अत्यंत तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया दिली आहे आणि महेश शिंदेंना इशारा दिला जे शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र यापूर्वी राष्ट्रवादीचे आणखी एक नेते शशिकांत शिंदे यांनी सुद्धा महेश शिंदेंना मोठा इशारा दिला होता. तेव्हा शशिकांत शिंदे नेमकं काय म्हटले होते तेही पाहूया. आणि त्या एवढ्या मोठ्या परिवाराचं नेतृत्व सर्व क्षेत्रामधला ज्ञान असलेला हा नेता त्या संस्थेच्या सर्वांच्या सहमतीने करत असेल आणि त्याच्यावर ज्यांना सत्तेचा 2 वर्षामध्ये डोक्यामध्ये हवा आणि गर्व गेला त्या व्यक्तीने दुर्दैवाने अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या व्यक्तीवर टीका करणं हे खरं म्हटलं तर निंदनीय आहे, चुकीचं आहे. आणि मला वाटतं की त्यांनी त्यांची उंची किती, पवारसाहेबांची उंची किती याचा अंदाज घेऊन खरं म्हटलं तर टीका करणं गरजेचं आहे. मला वाटतं की त्यांनी पहिलं रयत शिक्षण संस्थेमध्ये पवारसाहेबांचं योगदान किती याचा पहिला अभ्यास करावा, किंवा तुमचे वडीलसुद्धा रयत शिक्षण संस्थेशी संबंधित होते,
किंवा अन्य कोणाकडून रहित शिक्षण परिवाराची आणि संस्थेची माहिती घ्यावी आणि मग टीका करावी असं मला वाटतं. एवढ्या मोठ्या संकटामध्ये त्या विद्यार्थ्यांच्यापासून शिक्षकांना आपलीशी माया देणारा कर्मवीर भाऊराव पाटलांचा वटवृक्ष होता, पण त्याला ते जपण्याचं काम पवारसाहेब करतायत. आणि त्या पवारसाहेबांच्यावर अशा प्रकारची सातारा जिल्ह्यापुरतीच मर्यादित टीका करणं मला वाटतं योग्य नाही. आणि मला वाटतं की ते त्यांनी त्याच्या पद्धतीचं टीका करणं हे शोभनीय नसल्यामुळे नाईलाजाने मला त्याच्यावर बोलावं लागतं आहे. एवढंच नव्हे तर ते शिक्षण संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला का 40 लाख रुपये घेतले जातात असा प्रकारचा आरोप करताय. आपल्याला कल्पना असेल थोडीशी कुणकुण लागली की तत्काळ मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीलासुद्धा बाजूला करण्याचा निर्णय पवारसाहेबांनी केला होता. आपण अशा प्रकारचं कुठं झालं असेल हे दाखवून द्यावं, पण नाहक शिक्षण संस्थेला राजकारणासाठी बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये. आम्हाला जर तसं शंका असेल तर आपल्या वडिलांना विचारावं किंवा तुमच्याबरोबर जिल्हा बँकेमध्ये जे पदाधिकारी कोरेगावचे पाठवलेले आहेत ते रहित शिक्षण संस्थेवर आहेत त्यांच्याकडून माहिती घ्यावी. आणि रहित शिक्षण संस्थेसाठी पवारसाहेबांनी केलेलं योगदान एवढंच नव्हे तर आज सातारा जिल्ह्यातली अनेक मुलं बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानमध्ये शिक्षणाला जात आहेत. तिथं या कोरोनाच्या मध्ये अनेक लोकांनी जीव गमावला, त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण नव्हे तर महाराष्ट्रातल्या अडचणीत असलेल्या मुलांना पवारसाहेब मोफत शिक्षण देण्याचा उपक्रम करताय. त्यामुळे त्यांच्या 40-50 वर्षाच्या कार्याला तुमच्यासारख्यांनी केलेल्या टीकेला त्या ठिकाणी महत्त्व देत नाही. तरी आपण राजकारणामध्ये हवा डोक्यामध्ये घेऊन ज्या पद्धतीने वक्तृत्व करताय ते दुर्दैवाचं आहे. आपणच स्वतःच्या पायावर ढोंडा मारून घेता असं मानणं आहे. तरी जनता सर्व माहिती आहे, त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला फार महत्त्व देऊ नये अशी माझी म्हणत. दरम्यान ज्या सगळ्यामुळं हा वाद पेटलाय त्या शिवसेनेच्या आमदार महेश शिंदेंनी पवारांना असं नेमकं काय म्हटलंय पाहूया. तर महेश शिंदेंनी शरद पवारांवर टीका करताना म्हटलंय की रयतचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहिली होती, त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे अशी भूमिका होती. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली असल्याचा आरोप महेश शिंदेंनी केलाय. रयत शिक्षण संस्थेचं खासगीकरण होता कामा नये, ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या बॉडीवर घेतलं जातं याचं दुःख वाटत असल्याचं सुद्धा महेश शिंदे यांनी म्हटलं. जनतेचा विचार करून आता शरद पवार साहेब रयतचं अध्यक्षपद सोडतीलही असं खोचक वक्तव्य सुद्धा यावेळी या शिवसेना आमदारानं केलंय. या पुढे बोलताना महेश शिंदेंनी म्हटलंय की बारामतीच्या एका व्यक्तीला रयतचं काम दिलं जातं आणि त्यामुळं संशयाचं वातावरण निर्माण होत आहे. थेट पवार कुटुंबियांवर आणि शरद पवारांवर शिवसेना आमदार महेश शिंदेंनी साधलेला हा निशाणा हा राष्ट्रवादीच्या अर्थातच जिव्हारी लागलाय आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून आता महेश शिंदे यांना इशारा दिला जातोय, त्यांच्यावर टीका केली जाते. त्यामुळे हे प्रकरण आता नेमकं कुठं जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरं तर मांडीला मांडी लावून राज्यामध्ये सत्तेत बसलेले हे दोन्ही पक्ष आता या मुद्द्यावरून या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात जुंपलेली पाहायला मिळते. त्यामुळे यामध्ये कोणी हस्तक्षेप करणार का, कोणी बडा नेता यावर काही वक्तव्य करणार का सेनेचा, हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं आहे. हा वाद कुठपर्यंत जातो हेही आपण पाहत राहणार आहोत आणि याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्या पर्यंत पोहोचवत राहू. दरम्यान यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा आणि या संपूर्ण वादाबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला निश्चित कळवा. धन्यवाद.